नमस्कार मित्रांनो माझ्या टोटल अपडेट आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्र हो आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आहे सर्व भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्र हो तिसऱ्या लाटेबाबत ही अत्यंत आनंदाची बातमी आहे काय हे बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे टोटल अपडेट नावाचे मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आम्ही समोरील बिल घंटीला क्लिक करा चला मग सुरू करू पहा मित्र सर्व भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी व्हिडिओ जर आवडला किंवा माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा पहा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये बारा ते अठरा वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे वयस्कान इतकाच लहान मुलांना देखील कोरोनाचा धोका आहे तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असल्याचे शिरो सर्वेमध्ये आढळले आहे यावेळी लहान मुलांना संक्रमणाचा दर बावीस टक्के आढळला मात्र दोन ते तीन टक्के मुलांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज भासली या पार्श्वभूमीवर देशात लवकरच लहान मुलांचे लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती नीती आयोगाचे अध्यक्ष व्ही पॉल यांनी दिली यासाठी कोवॅक्सिनने यावर चाचण्या घेतल्या आहेत झायडल लसीच्या मुलांवर चाचण्या सुरू असून याचा डेटा व सूचनांच्या विश्लेषणाच्या आधारे लवकरच लहान मुलांना लसीकरणाचा निर्णय होणार आहे यासाठी बारा ते अठरा वयोगटासाठी पंचवीस ते सव्वीस कोटी लशींची गरज आहे धन्यवाद